नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या YouTube चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत, ज्यामध्ये अधिकारी व लिपिक कॅटेगरी मधील पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये जर तुमच्याकडे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। बेसिक पे जर बघितला तर अधिकारी पदासाठी 36,000 राहणार आहे, तर लिपिक पदासाठी 19,900 हा राहणार आहे। त्यामुळे सॅलरी तुमची या ठिकाणी चांगल्या प्रकारची राहणार आहे। महत्वाचं म्हणजे लिपिक पदासाठी अर्ज करण्यासाठी टायपिंग रिक्वायर्ड नाही आहे, विदाउट टायपिंग तुम्ही अर्ज करू शकता। कायमस्वरूपी नोकऱ्या आहे, त्यासाठी तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकाल। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मेक शुअर चॅनल निवडून साल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। येणाऱ्या काळातील सर्व भरतींचे अपडेट्स तुम्हाला पाहता येतील आपल्या चॅनेलवर। तुम्ही डाउनलोड करू शकता ई महाजॉब ऍप सुद्धा, याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन। यामध्ये सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन, ऑनलाईन अप्लाय करण्याच्या लिंक, सर्व भरतींची माहिती एकाच ठिकाणी पाहता येईल। हे ऍप मी रेग्युलरली अपडेट करत असतो, तेव्हा मेक शुअर तुम्ही ऍप सुद्धा डाउनलोड कराल। बघा मित्रांनो, जाहिरात जी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती केलेली आहे द नैनिताल बँक लिमिटेड। यामध्ये एंगेजमेंट ऑफ मॅनेजमेंट ट्रेनी, जे नंतर अधिकारी कॅटेगरी मधली पदे होतील, आणि क्लर्क लिपिक पदांसाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ही जी बँक आहे मित्रांनो, ती प्रायव्हेट सेक्टर मधली शेड्यूल कमर्शियल बँक आहे, त्यामुळे सॅलरी आणि इतर बेनिफिट्स हे चांगल्या प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। बघूया आपण पुढे जाऊन त्यांनी काय म्हटलं आहे, तर व्हॅकन्सीची डिटेल्स बघूया। डिटेल्स ऑफ पोस्ट, वैकन्सी, एज आणि सिलेक्शन प्रोसेस। यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनीचे जे आहेत तर टोटल 60 जागा आहेत, नंबर ऑफ वैकन्सी चांगले आहेत, तुम्ही प्रयत्न करू शकता। यामध्ये 21 ते 32 वर्षे लिमिट या ठिकाणी राहणार आहे, जे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे 30/6/2023 रोजी। यामध्ये मित्रांनो, मॅनेजमेंट ट्रेनीचे पद आहेत त्यामध्ये इनिशियली ट्रेनी म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट केलं जाईल, आणि नंतर तुम्हाला ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी घेतलं जाईल, ज्यामध्ये तुम्हाला सॅलरी बँड हा बेसिक किंवा ग्रेड पेचा तुमचा जो राहणार आहे तो बेसिक पे तुमचा 36,000 प्लस अलाउन्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे सॅलरी चांगली राहणार आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। क्लर्क पदांसाठी मित्रांनो सुद्धा 50 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत क्लर्क लिपिक पदाच्या, याच्याही नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत। यासाठी सुद्धा 21 ते 32 वर्ष एज लिमिट त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे। यासाठी मित्रांनो, रिम्युनरेशन किंवा सॅलरी सांगितल्याप्रमाणे मॅनेजमेंट ट्रेनिंगला इनिशियली 40,000 रुपये पर मंथ मिळत आहे। ऑब्झर्वेशन झाल्यानंतर तुमचं ऑफिसर कॅटेगरीमध्ये तुम्हाला 36,000 बेसिक पे राहील, सॅलरी ही फार नंतर इन्क्रीमेंट होणार आहे। तर क्लर्क पदासाठी डिरेक्टली तुम्हाला सिलेक्ट केलं जाणार आहे, ज्यामध्ये तुमचा पे स्केल हा 19,900 ते 47,920 या स्केलमध्ये राहणार आहे। याची सॅलरी तुमची चांगली राहणार आहे मित्रांनो, दोन्ही पदांसाठी शेड्यूल बँक असल्यामुळे सॅलरी तुम्हाला चांगली मिळत आहे। आता आपण बघूया यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे। तर बघा, डिटेल्स ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन विथ मिनिमम 50% मार्क असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशन हे तुम्हाला गरजेचं आहे या ठिकाणी। दुसरे जे पद आहे क्लर्क, या पदासाठी फुल टाइम किंवा रेग्युलर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन किती पर्सेंटेज असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। यामध्ये सुद्धा नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशन असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। थोडक्यात दोन्ही पदांसाठी पदवीधर असाल किंवा उच्च पदवीधर असाल तर अर्ज करता येईल। ट्रेनी पदासाठी फक्त या ठिकाणी 50% क्रायटेरिया आहे, मात्र क्लर्क पदासाठी विदाउट पर्सेंटेज क्रायटेरिया कोणतीही पदवी असेल तर अर्ज करू शकता। आता एक ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रेफरेबल एक्सपिरियन्स, त्यांनी मागितला 1 ते 2 वर्षाचा बँकिंग किंवा फायनान्शियल किंवा इन्स्टिट्यूट मध्ये, अर्थात हा प्रेफरन्स दिला जाईल असं त्यांनी सांगितलं आहे। कंपल्शन नाही आहे, विदाउट एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे। प्रेफरेबल जर असेल तर चांगली गोष्ट आहे, तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स मिळणार आहे। त्यानंतर बघा, यासाठी मित्रांनो सिलेक्शन कशाप्रकारे होणार आहे, तर या ठिकाणी मित्रांनो रिजनिंग, इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस, कॉम्प्युटर नॉलेज अँड क्वांटिटी एप्टिट्यूड याबाबतचे 200 क्वेश्चन 200 मार्कांसाठी विचारले जातील। इंग्लिश टेस्ट मध्ये व्हर्जन मध्ये ही टेस्ट होणार आहे, ज्यामध्ये 145 मिनिटांचा टोटल टाइम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। रॉंग आन्सरला 0.25 मार्क डिडक्ट केले जातील। एकूण एका ऑप्शन या ठिकाणी क्वेश्चनला 5 ऑप्शन राहणार आहे, त्यापैकी करेक्ट आन्सर तुम्हाला चूज करायचा, यामार्फत तुमचं सिलेक्शन होईल, अर्थात यानंतर तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा होणार आहे। आता यासाठी एक्झामिनेशन सेंटर्स बघूया आपण कोठे कुठे राहणार आहे, तर महाराष्ट्रामध्ये एक्झामिनेशन सेंटर्स नाही आहेत, मात्र तुम्ही बघू शकता उत्तराखंड, त्याचबरोबर उत्तर प्रदेश, राजस्थान, एनसीआर, दिल्ली आणि हरियाणा या ठिकाणी एक्झाम सेंटर्स त्यांनी ठेवलेले आहेत। यापैकी एक्झाम सेंटर्स चूज करून तुम्ही एक्झाम देऊ शकता, अर्थात हा डिसिजन तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावा लागणार आहे। त्यानंतर यासाठी मित्रांनो ऍप्लिकेशन फी बघा, मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी 1500 रुपये राहील, तर क्लर्क पदासाठी 1000 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेली आहे। ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला ही फी या ठिकाणी भरायची आहे। यासाठी ऍप्लिकेशन नैनिताल बँकच्या ऑफिशियल वेबसाईटवर किंवा ई महाजॉब .com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही करू शकता। त्या ठिकाणी अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला अवेलेबल आहे। 5 तारखेपासून सुरुवात झालेली आहे, ऑगस्ट पासून 27/8/2023 पर्यंत त्यामध्ये अप्लाय करायचं आहे ऑनलाईन।
या दरम्यानच तुम्हाला ऑनलाइन फी सुद्धा भरायची आहे. टेंटेटिव एक्झाम त्यांनी सांगितलंय 9/9/2023 ला पीरियड ऑफ एक्झाम लगेचच तुमची एक्झाम होईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलंय. त्यामुळे सिलेक्शन प्रोसेस ही फास्ट या ठिकाणी होणार आहे. यावरती बाबतचा अपडेट तुम्हाला पाहता येईल ई महाजॉब ऍपवर. त्यामुळे मेक शुअर ऍप सुद्धा डाउनलोड करा. एक चांगली संधी आहे अर्थात तुम्ही प्रयत्न करणार असाल. तुम्ही तुमचं जॉब लोकेशन सुद्धा मित्रांनो नॉर्थ इंडियाच हेच राहणार आहे कारण त्यांच्या ब्रांचेस या महाराष्ट्रामध्ये अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे त्यानुसार जर प्रिपरेशन करणार असाल तर तुम्ही या ठिकाणी हा चान्स घेऊ शकता. यावरती बाबत काय डाऊट असेल तर कमेंट करा. महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.